स्वर्गीय जगन्नाथ महादू गाडगे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त बुधवार दिनांक 17 रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी हरिभक्त परायण अशोक महाराज शिंदे यांच्या प्रवचन ठेवण्यात आले होते. यावेळी स्वर्गीय जगन्नाथ गाडगे हे पांडुरंगाचे भक्त असून आळंदी पंढरीची वारी करणारे खरे वारकरी असून कपाळी केशरी गंध जगन्नाथांना विठोबाचा छंद असे ते म्हणाले. यावेळी बोलताना ते म्हणाले, पारनेर तालुक्यात पत्रकारिता करताना विविध प्रश्नांना न्याय देणारे राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्ता गाडगे यांच्यासारखा अष्टपैलू मुलगा त्यांच्या पोटी जन्माला आला हे खूप काही सांगून जाते. या प्रसंगी पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका प्रभावती मटाले, पुणे जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक बाळासाहेब खिलाली, जुन्नर पंचायत समितीचे माजी सदस्य जयंतराव घोडके, उद्योजक विजय गाडगे आदींनी श्रद्धांजली अर्पण केली. मर्यादित लोकांसह मास्क व सॅनिटायझरचा वापर करत शासकीय नियमानुसार कार्यक्रम संपन्न झाला. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. तसेच प्रास्ताविक व सूत्रसंचालन हरिभक्त विजय महाराज खाडे यांनी तर आभार प्रदर्शन दत्ता गाडगे यांनी केले. यावेळी बोलताना नेमके काय म्हणाले हरिभक्त परायण अशोक महाराज शिंदे पाहूयात. त्याच्या वंशात देवाकडे दुःख काय असतं? म्हणून माऊली म्हणतात, एके शक्तीचे तेज जेव्हा लोपे, मग देहाचे रूप हरपे, मग तो डोळ्या माझी लपे जगाची. शरीराच्या शक्तीचं तेज एकदा लोपलं की माणूस जगाच्या डोळ्याआड जातो आणि तो कोणा काही केल्या दिसत नाही अशी अवस्था तुमच्या परिवाराची आहे. कन्या सासुराशी जाये मागे परतुनी पाहे, तिची अवस्था जेवढी तशा पद्धतीची होते तशा पद्धतीचे आज पिता घरामध्ये नाही आणि वैकुंठवासी जगन्नाथ गाडगे आज या परिवारामध्ये नाहीत. सहजासहजी विचार मानायला तयार नाही, सहजासहजी तुमचं मन मानायला तयार नाही. त्याचं कारण आहे, जन्मभर ज्या व्यक्तीनं आपली उभ्या हयात कष्टामध्ये आणि सुखामध्ये घालवली, मुखी नाम हाती टाळी नाचत चाले ब्रिदावळी असं म्हणत पंढरीच्या पांडुरंगाची वारी केली. होय होय वारकरी वारी चुकवणेरी हरी. महाराज यंदा आषाढीची वारी झाली नाही कारण संसर्ग कोरोनाचा होता, पण भविष्यामध्ये जेव्हा वारकरी संप्रदायाची आषाढीची वारी होईल तेव्हा संसर्ग कोरोनाचा नसेल तर संसर्ग रामकृष्ण हरीचा असणार आहे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये वारकरी संप्रदाय पुन्हा एकदा तेजाने उजळणार आहे. त्याने व्यक्त करतो, दुःखातून तुमच्या परिवारानं सावरावं, गाडगे सर असतील त्याचप्रमाणे सगळा परिवार असेल या सगळ्यांनी दुःखातून बाहेर पडावं एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. तुका म्हणे माझे भार उतरले ओझे, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. या नयानं प्रत्येकाला जावं लागतं. माझ्यातर्फे वैकुंठवासी जगन्नाथ महादू गाडगे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आपण 5.5 महिन्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालात. आपल्या सर्वांना या ठिकाणी आपल्या सर्वांचं ऋण या ठिकाणी व्यक्त करतो. सर्व असणारे आपलेष्ट नातेवाईक असतील आपण श्रद्धांजलीच्या निमित्तानं उपस्थित झालात. आपल्या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देऊन आपल्या सगळ्यांची. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.